प्रत्येक राजकीय पक्ष आमच्या अधिकाधिक ग्रामपंचायती या ठिकाणी निवडून आल्या असा दावा जो आहे तो या ठिकाणी करत आहे। खरं तर कुठला आमदार जो आहे तो थेटपणे ग्रामपंचायतीच्या प्रचाराला देखील उतरत नाही, कारण ग्रामपंचायतीचा प्रचार जो आहे तो थेटपणे विरोध जो आहे तो आमदार कुठलाही पत्करत नाही। आता भाजप या ठिकाणी दावा करत आहे की साधारणतः 600 वर ग्रामपंचायती ज्या आहेत त्या भाजपने या ठिकाणी जिंकल्यात, केला जातो आहे की काँग्रेसमध्ये जवळपास 700 वर ग्रामपंचायती ज्या आहेत त्या काँग्रेसने या ठिकाणी निवडून आणल्या आहेत, त्यामुळे काँग्रेस हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे। राज्यात आज जवळपास 3300 वर ग्रामपंचायती ज्या आहेत त्यांचे निकाल जे आहेत ते आज जाहीर झालेत, आणि या निकालावरनं राजकीय वातावरण जे आहे ते चांगलंच तापल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका या कुठल्या राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाही, तरी देखील प्रत्येक राजकीय पक्ष आमच्या अधिकाधिक ग्रामपंचायती या ठिकाणी निवडून आल्या असा दावा जो आहे तो या ठिकाणी करत आहे। खरं तर कुठला आमदार जो आहे तो थेटपणे ग्रामपंचायतीच्या प्रचाराला देखील उतरत नाही, कारण ग्रामपंचायतीचा प्रचार जो आहे तो थेटपणे विरोध जो आहे तो आमदार कुठलाही पत्करत नाही। आणि त्याचबरोबर अनेक राजकीय पक्षांचे नेते जे आहेत ते एकत्र येऊन देखील एखादी ग्रामपंचायत जी आहे ती या ठिकाणी लढत असतात। अनेक कार्यकर्ते एकाच पक्षातले असले तरी देखील ते ग्रामपंचायतीमध्ये मात्र परस्परांच्या एकदम थेट विरोधात असतात। ही सर्वच राजकीय परिस्थिती जी आहे ती सर्वांना माहिती आहे, तरी देखील हे दावे जे आहेत ते या ठिकाणी केले जात आहेत। आता भाजप या ठिकाणी दावा करत आहे की साधारणतः 600 वर ग्रामपंचायती ज्या आहेत त्या भाजपने या ठिकाणी जिंकल्या आहेत, त्यामुळे भाजप जो आहे तो राज्यामध्ये प्रथम क्रमांकाचा पक्ष आहे असा दावा जो आहे तो प्रवीण दरेकर आणि भाजपच्या वतीने या ठिकाणी केला जातो आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये हा दावा जो आहे तो काँग्रेसच्या वतीने केला जातो आहे की काँग्रेसमध्ये जवळपास 700 वर ग्रामपंचायती ज्या आहेत त्या काँग्रेसने या ठिकाणी निवडून आणल्या आहेत, त्यामुळे काँग्रेस हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे। ही भूमिका जी आहे ती या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी केली जाते। काँग्रेसचे नाना पटोले यांचं म्हणणं आहे की आम्ही 712 वर ग्रामपंचायती या ठिकाणी निवडून आणल्या आहेत, आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या एकूण जवळपास 1300 वर ग्रामपंचायती ज्या आहेत त्या निवडून आल्याचा दावा काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी केला जातोय। तर तिकडे भाजपच्या वतीने भाजप हा पहिल्या क्रमांकाचा, अजित पवार गट हा दुसऱ्या क्रमांकाचा, आणि शिंदे गट हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून या ठिकाणी समोर आल्याचा दावा जो आहे तो भाजपच्या वतीने या ठिकाणी केला जातोय। या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर राज्यात एकूण कुठल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका झाल्या तो मुद्दा जो आहे तो इथे फारसा लागू होत नाही, कारण हे स्थानिक पातळीवरचं आणि गावातलं भावबंदकीचं राजकारण जे आहे ते ग्रामपंचायतीला अधिकाधिक या ठिकाणी प्रभावित करत असतं। पण खऱ्या अर्थानं राजकीय मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी मांडले गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे की शासन जनतेच्या दारी गेलं, त्यामुळे शासनाने जनतेचे अनेक प्रश्न सोडवले आणि त्याचं प्रतिबिंब जे आहे ते या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी उमटलं, म्हणून महायुतीचं एकूण सर्वाधिक ग्रामपंचायती जी आहे ते निवडून आल्याचं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर प्रवीण दरेकरांचं म्हणणं आहे की ज्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षण असेल आणि इतर गोष्टींवरनं भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला, तो सर्व प्रयत्न जो आहे तो नागरिकांनी गावकऱ्यांनी हाणून पाडल्याचं प्रवीण दरेकर यांचं दावा आहे। तर तिकडे नाना पटोले यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं राज्यामध्ये महागाई असेल, गॅस सिलेंडरचे दर वाढले असतील, ड्रग्जचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने वाढलं आहे, त्याचबरोबर दुष्काळ आहे, दुष्काळाला मदत मिळत नाही, असे अनेक प्रश्न जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये भेडसावत आहेत, आणि त्याचंच प्रतिबिंब म्हणून महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आणि सरकारला मोठा चाप जो आहे तो ग्रामस्थांनी या ठिकाणी दिला आहे, आणि म्हणून भाजप आणि महायुतीच्या जागा ज्या आहेत त्या कमी झाल्याचं नाना पटोले यांचं म्हणणं आहे। प्रत्येक जण आपापल्या सगळ्या परिस्थितीमध्ये किंवा राजकीय दृष्टिकोनातून ही निवडणूक जी आहे ती पाहत आहे, पण खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात स्थानिक प्रश्न, भावबंदकी आणि एकूण लोकल एकमेकांच्या विरोधातलं वातावरण या सगळ्यांवर निवडणुका ज्या आहेत ते या ठिकाणी झाल्या आहेत, पण दावे आणि प्रतिदावे जे आहेत ते या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांवर होत राहतील। पण खऱ्या अर्थानं निवडणुका ज्या दिवशी पक्षाच्या चिन्हावर आणि एकूण राज्याच्या विचारांवर किंवा राज्याच्या प्रश्नांवर होतील त्यावेळी खऱ्या अर्थानं कोण किती पाण्यात आहे हे मात्र स्पष्टपणे दिसेल।